चोपडा तालुक्यातील लासूर 1700 रस्त्यावर असलेल्या श्री नाटेश्वर मंदिराजवळ 1,77,744 रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आलाय. आरोपी टेट्या झगडे बारेला राहणार डुकल्यापाणी जिल्हा बडवानी मध्य प्रदेश तसेच बिलरसिंग दगड्या पावरा मिथुन दगड्या पावरा राहणार खारीपाडा तालुका चोपडा हे दुचाकीवर गांजा विक्री करण्याच्या हेतूने जात असताना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्री नाटेश्वर मंदिराजवळ आरोपींना थांबवत गांजा आणि दोन दुचाकी हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत नाईक यांच्या फिर्यादीवरून गुंगी पदार्थाचे अधिनियम कलम 20 ब प्रमाणे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितीन नवरे करत आहे. आज 2 ऑक्टोबर रोजी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 21 किलो गांजासह 2 बाईक पकडून केस करण्यात आलेले आहे. सदर केसमध्ये 3 आरोपी आहेत. 3 आरोपी ताब्यात आहेत. सर्व मिळून मालाची किंमत 1,77,744 रुपये आहे. आरोपी अटकेत असून पुढील तपास एबीआय नितनवरे करीत आहेत. जागर जनसंसाठी परेश पालीवाल चोपडा.